माझी आपल्याला नम्र विनंती राहील. खुर्चीवर जे कोणी बसलेले आहे ते आजू असतील, पांबळे असतील, लंगडे असतील, ज्यांना चालणं शक्य नाही, मांडी घालता येत नाही, अशा सज्जनांनी खुर्चीवर बसावं. आणि बाकीच्या मंडळीला विनंती राहील की परत परत आमचा कार्यकर्ता येऊन तुम्हाला विनंती करतोय, आपण कृपया खाली बसावं. या ठिकाणी आरतीची तयारी करत होतो. या कार्यक्रमाचा प्रारंभ आरतीने होत असतो आणि कार्यक्रमाची सांगता आरतीनेच होत असते. आरतीसाठी या ठिकाणी अगोदर नावं द्यावी लागतात आणि ती नावं घेण्याचं काम आमचे आदरणीय बाळासाहेबजी पाटील स्वतः करतात. त्यांच्याकडे दररोजची नावं द्या किंवा पुढच्या तारखेची नावं दिली तरी चालते, त्याप्रमाणे स्वीकार केला जाईल. आजच्या सकाळच्या आरतीचे मानकरी तयार झालेले आहेत, सायंकाळचे जवळजवळ 2-3 तयार आहेत. उद्या परवा काही लोकांनी नावं दिलेली आहेत, त्याप्रमाणे आरतीला त्यांची संधी मिळेल. या ठिकाणी मी कालही सूचना केली की कृपा करून कोणी चप्पल घालून पादत्राणं घालून या ठिकाणी प्रवेश करू नये. पण आजही मी पाहतोय दोघांच्या जवळ चपला तशाच आहे, कृपया त्यांनी त्या चपला बाहेर नेऊन ठेवा अशी विनंती करतो. येताना तिथं पाण्याचा प्रवाह चालू केलेला आहे, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपले पाय भिजवायचे आहेत आणि नंतर आतमध्ये यायचे अशी माझी नम्र विनंती राहील. त्याचबरोबर या ठिकाणी आता वेळ न घेता आरतीला प्रारंभ होत आहे आणि आरतीचे मानकरी पुढील प्रमाणे आहे. श्रीवर सौ अमीन अशोक कोराळे, ज्या व्यक्तीचं नाव उच्चार झाला त्यांनी ताबडतोब तिथेही उभं राहायचंय. श्रीवर सौ सुरेश सगळेच्या, श्रीव सौ तबाजी डेरे, श्रीव सौ श्रीकांत शेडा, आदरणीय तानाजीशे टेरे चेअरमन श्रीराम पतसंस्था, शंकर रबाजी काळे, योगेश भाऊ पाटे सरपंच, श्रीव सौ दोघांनी यायचंय. राणबा बारकू हिवरकर आणि बाळासाहेब तोडकरी. बाळासाहेब तोडकरी चला जरा लवकर या पुढे, दोघांनी यायचं. चला उभे या पुढे, या पुढे लाईनी तुम्ही राहायचं बरोबर. चला बाळासाहेब चला, तोडकरी बाई आला नाही, बाळासाहेब आहे. चला तोडकरी, सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचं. आलेल्या प्रेक्षक दर्शक या मंडळीने जागेवर उभं राहायचंय आणि आरती झाल्यानंतर शांतपणे परत आपल्या जागेवर बसवायचंय. सर्वांनीच उभं राहायचंय, स्टेजवर बसलेली मंडळी त्यांनी उभं राहायचंय. आरतीला प्रारंभ होतोय. वैजंती मारा, वैजंती मारा.
Oh,
गडबड न करता आपापल्या जागेवर जाऊन बसायचं. प्रवचनाला प्रारंभ होतो, लक्ष द्यायचं. ताई लक्ष द्यायचं. ओके. Thank you.
श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात. या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली. अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांनाही या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं. तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकामा कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून श्री रामकृष्ण हरी सेवा मंडळ
समस्त ग्रामस्थ नारायणगावानी वारळवाडी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या मुक्ताई मातेच्या प्रांगणामध्ये कथा उपस्थित आहे. आज कथेचा दुसरा दिवस आहे. कालपर्यंत आपण श्रीमद भागवत महात्म्य श्रवण करतो आहोत. पद्मपुराणामध्ये श्री व्यासदेवांनी 6 अध्यायांमधून श्रीमद भागवताचा महिमा वर्णन करून सांगितला. काल आपण पाहिलं 2 पुराणांमध्ये भागवताचा महिमा आला. एक आहे पद्मपुराण आणि दुसरा स्कंद पुराण. स्कंद पुराणात सांगितलेला महिमा भागवताच्या शेवटी पाहिला जातो आणि पद्मपुराणातला महिमा भागवताच्या सुरुवातीला पाहिला जातो. 3 प्रकारे भागवताचा महिमा वर्णन करून सांगितला. त्यातले 2 प्रसंग आपण पाहिले. राजा परीक्षिती त्याला 7 दिवसात मरण्याचा शाप प्राप्त झाला. त्यानं शुकाचार्यांची शरणागती केली. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा 7 दिवसांमध्ये सांगितली. राजाचा उद्धार झाला. त्याचा उद्धार झाला हे पाहून ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. राज्ञमोक्ष तथा भिक्षपुरा धातापि विस्मितः ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले. त्यानं सत्यलोके तुलां बध्वा तोलयेत साधनान्यजहा अन्य साधनांबरोबर तुलना केली आणि भागवत हे अतिशय श्रेष्ठ ठरलं. पहिला महिमा भागवताचा. दुसरा महिमा, हे भागवत फार श्रेष्ठ असणाऱ्या महापुरुषांनी जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं. त्याचा महिमा अनेकांनी गायला. सनक सनातन सनंदन सनातन आणि सुजात ब्रह्मदेवाचे 4 पुत्र आहेत. या चौघांनी श्री नारदजी महाराजांना भागवताचा विधी वर्णन करून सांगितलं. शौनक ऋषींना प्रश्न पडला की नारदजी तर एवढे श्रेष्ठ आहेत, त्यांना दुसऱ्याकडे जाऊन श्रवण करायची अपेक्षा काय पडेल. खर तर हे भागवत त्यांनी भगवंतानं स्वतः सांगितलं असं आपण ऐकतो. भगवंतानं ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदांनी ते व्यासांना सांगितलं. नळवरांचं प्रमाण आहे. ते म्हणतात हंसरूपे ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत ते गुह्य विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेश. मग व्यासदेवांनी त्या 4 श्लोकात असणाऱ्या भागवताचा विस्तार केला आणि 18,000 श्लोक त्याचे पाहायला मिळतात. असं असणारं हे श्रेष्ठ श्रीमद भागवत. पण नारदजी महाराजांनी जर आधीच भागवत ऐकलेलं आहे मग परत संघाधिकांकडून का ऐकावं वाटलं असा केला प्रश्न. मग त्याचं उत्तर सांगू लागले. नारदजी थोडे उद्विग्न होते, चिंतातूर होते. संघाधिकांनी त्यांची चिंता पाहिली. नारदांनी त्यांना स्वतःची चिंता सांगितली. भक्ती ज्ञान वैराग्य अतिशय त्यांनी दुःखी आहेत हा प्रसंग सांगितला आहे. आणि संघाधिकांनी सल्ला दिला की सत्कर्म करायचं म्हणजे काय, श्रीमद भागवत कथा करा. मग बद्रिकाश्रमात असणारे संघाधिक संत हरिद्वार क्षेत्रात आले. भागवत कथा होणार असं आमंत्रण सगळीकडे पोहोचलं. भक्ती ज्ञान वैराग्यानं आमंत्रण मिळालं आणि ते हरिद्वार क्षेत्रात आले. म्हणजे वृंदावनातून हरिद्वार आणि बद्रिकाश्रमातून हरिद्वार सारखंच अंतर आहे. सनकाधिक संत वर आणि भक्ती ज्ञान वैराग्य खालून वर गेले. मग ते साधला. तुम्ही ऐकतात ना सर्वच, कमी वेळातली कथा आहे ना म्हणून जास्त विस्तार करता येत नाही. पण तरी ऐका, जीवाचा उद्धारच जर व्हायचा असेल तर तो संतांच्याच माध्यमातून होऊ शकतो, अन्य कोणाच्याच नाही. केवढे प्रेमाचे मायबाप असले, फार समर्थ जरी असले, फार श्रीमंत असले, फार नावाजलेले जरी असले, तरी ते मुलाचा उद्धार करू शकत नाही. ते फक्त त्याला संपत्ती देऊ शकतात, नाव देऊ शकतात, वैभव प्रतिष्ठा देऊ शकतात, पण उद्धार त्याचा करू शकत नाही. महत्वाचा मुद्दा आहे, लिहून घेण्यासारखाच आहे. मायबापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संत. त्याचं जन्म मरण जर घालवायचं असेल, त्याची जन्म मरणाची परंपरा जर संपवायची असेल, त्याचा उद्धारच जर त्यांनी व्हावा वाटत असेल, तर तो फक्त आणि फक्त संतांच्याच माध्यमातून होऊ शकतो, दुसरं कोणतंच माध्यम नाही. महत्वाचा विचार आहे. पण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद तितिव आहे. म्हणून संत अतिशय महत्वाचे आहेत. संतांच्या माध्यमातूनच तिथपर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं. संतही तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून जीवाचा उद्धार जर व्हायचा असेल
तर संतांच्या माध्यमातून होतो हे निश्चित आहे. पण संत जरी माणसांसारखे दिसत असले तरी ते सामान्य माणसांसारखे नसतात. एक मोल दोन्ही विकू नये. दुधाचे अंगी निघेता कलोनी, दुधा त्या दह्याचे अंगी. त्याचं मंथन केलं की लोणी आणि ताक दोन वेगळे होतात. एक मोल दोन्ही विकू नये. दोन्ही सारखीच दिसतात, सामान्य माणसासारखीच दिसतात संत. त्यांना सामान्य मनुष्य समजून येते वेगळे. संत नवती जगामा, संत नवती जगामा सारख्या सारी खे, माणसांसारखे दिसत असले तरी त्यांना सामान्य माणूस म्हणू नये. त्याच्याकडे तो उदाहरण दिले, समुद्र नदीचं उदाहरण दिलं, पाषाण शिवलिंगाचं उदाहरण दिलं. माणसासारखे दिसतात पण माणूस पण हे फक्त भांब आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, त्याचे अवयव सुखाचे कोंब. हे मनुष्य पण भांब, माणूसपणा फक्त पाहण्यापुरताच आहे. माणूस नाही, प्रत्यक्ष मूर्तिमंत देवच संतांच्या रूपाने आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून ते त्यांच्या स्थितीत आहेत, त्यांच्या महिमेत आहेत, त्यांच्या मस्तीत आहेत. पण जगाचा उद्धार त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही. मग काय करावं लागेल? संतांना त्यांची मस्ती सोडून खाली उतरावं लागेल, खाली यावं लागेल. आणि जीवाला जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर जीवाने फक्त त्या चौकटीतच राहण्यापेक्षा, लोकांनी चौकट तयार केलेली आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, चौकट आहे लोकांच्या जवळ. कोणती चौकट आहे माहिती आहे? लोकांना जीवनाचा अर्थच कळाला आहे. का आपण जगतो ते माहितच नाही. कसे जगतात माहितीये? लोक बाप जगत होता तसा मुलगा जगतो, त्याचा बाप जगत होता तसा तो जगत होता. ही परंपराच आहे ना. कशाकरता लोक जगतात? मुलगा झाला पाहिजे. अनेक वेळेला तुम्ही ऐकता, परत ऐकून ठेवा. नवीन माणसाला ऐक नाही. मग मुलगा झाला की त्याला लहानचं मोठं केलं पाहिजे, त्याचं शिक्षण केलं पाहिजे. शिक्षण झालं की मग त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. त्याला चांगली नोकरी मिळाली की मग त्याला चांगली बायको करून दिली पाहिजे. बायको करून दिल्यानंतर त्याला परत मुलगा झाला पाहिजे. मग त्याच्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. मग त्याला नोकरी लागली पाहिजे. मग त्याला बायको करून दिली पाहिजे. मग त्याला मुलगा झाला पाहिजे. 9 वाजेपर्यंत जरी मी असं सांगत राहिलो ना तर हे बंद होणार नाही. लोकांच्या मेंदूत एवढंच आहे की असं झालं पाहिजे. अरे तेवढ्या करताच नाही रे, तेवढ्या करताच माणसाचं शरीर मिळालं. बायको करायला आणि मुलं आहे. मुलं होणं म्हणजे काय? फार मोठा पुरुषार्थ झाला का? रात्रीच्या वेळेला त्या जनावरांचं नाव घेऊन एका वेळेला 12 पिलं होतात त्याला. त्यानं कोणाला सांगावं? बरं, एका वेळेला 12 होतात म्हणजे एका वर्षी 12 होतात. दरवर्षी 12 किती कौतुक आपण करतो संसाराचं. याच्याकरिता आपण आहोत का? जरा डोळ्यावरची पट्टी बाजूला केली पाहिजे. तू का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे? नका डोळे धुळे भरून राहू, डोळ्यात धूर घालून राहू नका. सावध व्हा, उठा जागे वारे. आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा जन्माच्या, अरे धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. रोज सकाळी आता कार्तिक स्नानच चालू आहे. दणकून काकडा रोज वेगळी चाल. रोज लोकांना म्हणायचं उठा जागे वारे आता. पण लोकांनी उठायचं, म्हणणाऱ्यांनी नाही जागवायचं. म्हणणाऱ्यांनी फक्त म्हणायचं. हे म्हणण्याकरिता लिहून ठेवलं नाही, जाग होण्याकरिता लिहून ठेवलं. जाग झालं पाहिजे. त्यानं चौकट सोडून दिली पाहिजे.
आणि थोडं उंच विचारावर आरूढ झालं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझं म्हणणं पडतंय ना पण तुम्हाला योगीचंच सांगतोय. महत्वाचा मुद्दा सांगतोय, जीवानं थोडं उंच विचारावर गेलं पाहिजे आणि मग त्याला संत कळतील. आणि त्या संतांची आणि जीवाची भेट झालेली झाली की मग ते संत त्यांनी परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून देतील. म्हणून संतांनी उंच स्थिती सोडून त्यांनी जीवाच्या उद्धाराकरता खाली यावं आणि जीवानं तळागाळातल्या विचारात न राहता उंच विचारावर जावं. जेव्हा जीव आणि संत यांची भेट होईल तेव्हा त्यांनी निश्चितच परमात्मा भेटेल, हे महत्वाचंच आहे. जेव्हा संत समज लेना अब हरी से मिलन होगा. आता देव भेटणार आहे. देव भेटायचं असलं तरच तोंडानं देवाचं नाव घ्यावंस वाटत. देव भेटायचं असलं तरच संत भेटतात असे नाही भेटत. फार संतांच्या भेटीकरिता लागणारं पुण्य वेगळं, ज्ञानाच्या प्राप्तीकरिता लागणारं पुण्य वेगळं, ज्ञानातून मोक्षापर्यंत जाण्याकरिता लागणारं पुण्य वेगळं. त्या पुण्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. मुखात भगवंताचं नाव जर त्यांनी आलं तर समजावं जन्म जन्मांतराचं पुण्य उदयाला, तरीचं नाम मुखाग्री ये श्रीरामाचे. पण फार जन्माचं पुण्य उदयाला यावं लागेल तर तोंडातून राम तरी म्हणते. आता सकाळी जर एखादा मनुष्य भेटला, पूर्वीचे लोक फार छान म्हणायचे राम राम, आता गुड मॉर्निंग म्हणते. एखादा म्हटलास अहो राम राम, तो तिकडून गुड मॉर्निंग म्हणते. समजायचं याचं पाप आहे, हे राम म्हणू देत नाही. उलट राम म्हणणाऱ्या माणसाला बावळट म्हणते. ते म्हणते हे गुरुसत आहेत, हे बावळट आहेत, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट म्हणत नाही. वेळा आले गुड नाईट आणि गुड आफ्टरनून काय उद्धार तुझा होणार आहे. राम राम म्हणणं तोंड आहे, तोंड तुझं म्हणायचं तुला. लोकांची केवढी मालकी डोक्यावर, लोक नावाचा रोग लागलेला आहे लोकांना. महत्वाचा मुद्दा, लोक काय म्हणतील. मी जर राम राम म्हणलं तर लोक काय म्हणतील, काय म्हणतील ते म्हणतील. तोंड तुझं आहे, काय म्हणायचं तू ठरव ना. लोकांवर काय अवलंबून ठेवतोस. गरज आहे महाराज तोंडानं भगवंताचं नामस्मरण करणं, नामचिंतन करणं, नामसंकीर्तन करणं. पण भगवान त्यांनी भेटत असतो, पण संत भेटल्यानंतर. म्हणून सनकादिक संत हे त्यांनी खाली आले. भक्ती ज्ञान वैराग्याने रोग मिळाला ते वर गेले. त्याला आपण पाहिलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे संकीर्तन त्यांनी झालं आणि भागवताचा त्यांनी महिमा सांगू लागले. सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा. केवढे आनंदी झाले भक्ती ज्ञान वैराग्य हे पाहून नारदांना आश्चर्य वाटले. नारद म्हणले अरे वेद वेदांताचा घोष केला मी यांच्या कानात ज्ञान आणि वैराग्याचे. म्हातारे झाले होते, काही केलं जागृतच होत नव्हते. आणि हे आता फक्त निरोप केला भागवताचा, नाचू लागले. काय आहे भागवत, कसं आहे नेमकं भागवत. हा महिमा सुरुवातीला सांगायचा तो याच्याकरताच, कारण नारदांना असंच वाटत होतं भागवत म्हणजे काहीतरीच आहे. तुमच्या भागवतानं काय होणार. अहो बघ, भक्ती ज्ञान वैराग्यांच्या समोर मी वेद वेदांत गीतेचा पाठ केला आणि त्यानं काय झालं आणि तुमच्या भागवतानं काय होणार. भागवताला उगी आणि आपण इथे ऐकतोय, परंतु आपण ऐकून ते जर दुसऱ्या सांगितले तर ते फार महत्वाचं होईल. आपल्यामुळे जर त्याचा उद्धार होणार असेल तर ते वाईट नाही. असो आज या ठिकाणी नऊच्या आरती जे मानकरी जे आहेत त्यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. श्रीवसो
गोकुळ गाडेकर, अशोक शेठ भराडिया, श्रीवसव मोहन बेलेकर, श्रीवसव खंडू मारुती मेहेत्रे, श्रीवसव बाळासाहेब रत्नबारजी, श्रीवसव मधुकर गजानन महाले, श्रीवसव दिनकर बाबूराव